हे काय करताय बाबा? अरे दिसत नाही वैर तुला, हा फोक आहे. पण कशासाठी साई? कुणीतरी येणार आहे याचा प्रसाद घ्यायला. घाबरतोयस काय असा? मी बघूनच घेऊ आता. चल चल बघतो मी याला. ए काय रे फकीरण्या? अरे तोंडावर कुलकर्ण्या. अरे चेष्टा रे, चेष्टेत बोललो मी. खरे तर मी यांना फकीर रावच म्हणणार होतो. पण आपला आता मला घाबरवू नकोस. मी कुणालाही घाबरणार नाही. या माणसाला न्याय देण्यासाठी मी इथं आणलेला आहे. तुझ्या या साईनं गुरासारखा बडवलाय रे बिचाऱ्याला. महादेवा, खरंच लागलं का रे तुला? नाही व साई, नाही लागलं. अरे नाही हो साई, नाही. काय म्हणतोस? भलताच कच खाऊ दिसतोय हा. अरे अरे त्यानं काठीनं बडवलं तरी त्याच्या जोड्याजवळ जाऊन बसतोयस. आणि मी न्याय देण्यासाठी आणला इथं, मलाच जोडे मारतोयस. निक्षून सांग त्याला, सांग की मला केलेल्या मारहाणीची नुकसान भरपाई दे आणि मी माझ्या मुलाबाळांबरोबर गावी परत चाललोय. सांग त्याला. अरे मिठाची गुळणी धरलीस काय तोंडात? बोल. खरंच हवी कर तुला नुकसान भरपाई? त्याला काय विचारतोयस? मला विचार. नंदी बैल तो काय रे? हे बघ, तू 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 त्याला नुकसान भरपाई हवे. बोल. बर महादेवा देतोय तो. हे बघ लक्षात ठेव, मला विसरू नकोस. काहीतरी माझ्याही हातावर टेकाव. कसं आहे, ब्राह्मण दक्षिणा मिळाल्याचं पुण्य मिळेल. स्वतःसारखा सरळ आला की नाही? अरे 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 पोलिसांना बोलवा रे. हे बाई बाबा, मी तुला बेड्या ठोकायला लावी, मृत्यूदंड देव मी. अरे कशा काय ओरडतोस? म्हणजे काय जीव घेशील त्याचा मारून मारून? महादेवा लागलं का तुला? छा, खूप उबदार वाटलं. सुग्रिणीच्या खोप्यात झोपला होता, उबदार वाटायला. अरे काय बोलतोयस तू? माझ्या समोर मारले, पाठीवर वळ उठले असतील त्याच्या. तो घाबरून बोलत नाहीये. बघ बघ बघ, उठलेत की नाही? बघ वळ पाठीवर. बघू तरी किती वळ उठल्यात ते. अरे अरे काही ना काही नाही. काय हे? हे शुद्ध शुद्ध भानामती आहे. आत्ता वळ उठले नाहीत तर ते नंतर उठणारच आहेत रे बाळा. अरे हे बघ, आणि हा दैवी चमत्कार समजून याच्या भजनी लागू नकोस. माझे ऐक रे, मुला बाळांसकट गावी परत जा. याची आज्ञा मोडलीस तर क्रांती घडवशील. तुझे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. तू गावी जा. महादेवा, अरे कशा पै जातोयस गावाकडे? ते तिकडं बघ कोण यायला लागले ते. कोण ते? आई बाबा तुम्ही समजी इथं. दादा सगळं संपलं बघ, काय बी उरलं नाही गाव. गोऱ्या साहेबांनी लई कहर घडवला. गावात धर्मावरनं फूट पाडली, दंगल घडवली, घरदारं उद्ध्वस्त केली. आम्ही देशोधडीला लागलो. काय करावं सुचना म्हणून साई चरणी आलो. महादेवा महादेवा तू लई भाग्यवान, साई चरणी राहिलास म्हणून वाचलास. गेलं महिनाभर गावात निस्तरागत बघितलं, निस्तरागत बघितलं. आता कळलं नव महादेवा का नग म्हणलं होत ते? साई माफ करा साई, पायथ्याला गाल सुचवा पण माफ करा. अरे कशा पै माफी मागतोयस? माझं ऐकलंस आणि इतके दिवस इतर राहिलास, मला भरून पावलं. अरे भरकटणं होतंय की कधी स्वतःच्या स्वतः, कधी कुणा दुसऱ्या पाय. काय ते याही वेळेला तुमची पचकलास? बोललास मध्येच? जखमेवर मी चोळायला सांगायला नको तुला. अवसान घातल्या, चल इथून आधी. चल 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 आधी. महादेवा, गुरु कधी बी कोणाचा दुश्मन नसतो बघ. त्याचं ऐका, कल्याण होईल.